नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण चौथे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे समोरील आव्हाने या प्रकरणाचा शेवट म्हणजे हे प्रकरण गेल्या तासामध्ये आपलं संपलेलं आहे. आजच्या या तासामध्ये आपण या प्रकरणावरील स्वाध्यायावरती चर्चा करणार आहोत. विविध प्रश्न आहेत, ते लघुत्तरे असतील, दीर्घोत्तरे असतील, उपयोजनात्मक असतील, आपलं मत नोंदवा म्हणून असतील, किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा, रिकाम्या जागा पूर्ण करा, किंवा संकल्प चित्र पूर्ण करा, अशा प्रकारच्या सगळ्याच प्रश्नांवरती आज आपण या पाठावरती चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांच्या वरती आपण चर्चा करत असताना 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे की प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि त्यानुसार यात विचारले जाणारे प्रश्न, जसा आपला 11वीचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा होता तसाच 12वीचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे 80 मार्कांचा. आणि त्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांकडे बघायचं. त्यामुळं पाठाच्या खाली असणारे स्वाध्याय हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि अशा स्वाध्यायामध्ये दिलेले जे काही प्रश्न आहेत, उपप्रश्न, त्या उपप्रश्नांसारखे आणखी काही प्रश्न पाठ्यपुस्तकातील त्या प्रकरणातून वाचून काढायचे आपल्याला, किंवा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधत असताना प्रकरण वाचावं लागणार आहे, तो धडा वाचावा लागणार आहे, तेव्हा त्याची उत्तर सापडतील. आणि मग प्रश्नोत्तराकडून पुन्हा प्रकरणाकडे आणि प्रकरण शिकल्यानंतर पुन्हा स्वाध्यायाकडे, हा सातत्यानं उलट सुलट प्रवास जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला त्या प्रकरणाची पूर्णपणे आकलन क्षमता, त्याच्यावरती धारण क्षमता वाढेल, ते प्रकरण आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. चला तर मग पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे त्यातला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तुम्हाला एक विधान दिलेलं असेल आणि त्या विधानाच्या खाली चार पर्याय दिलेले असतील, त्यातील एक पर्याय जो योग्य पर्याय असेल, ते उत्तर असेल, ते भरून तुम्हाला ते विधान पुन्हा लिहायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये, केवळ तो पर्याय लिहायचा नाही. आता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, तुमची क्रमिक पाठ्यपुस्तकं उघडा, त्यातील स्वाध्याय पहा, पान नंबर 46 वरचा स्वाध्याय, आणि त्यात तुम्हाला लक्षात येईल पहिला स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आता पहिल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे उपप्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्याचा पहिला आकडा, विविधतेत एकता हे महत्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे, डॅश डॅश डॅश. म्हणजे आपल्याला त्यात काय करायचं, आता खाली पाच चार पर्याय दिले, हे विधान दिले, या विधानाला खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय योग्य निवडायचा. म्हणजे स्पर्धा परीक्षांना जसे प्रश्न पडतात बहुपर्यायी प्रश्न, त्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो आपण, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, दिलेल्या प्रश्नांना चार विधान आणि त्यातील एक योग्य विधान, योग्य पर्याय निवडायचा असतो, करेक्ट आन्सर चूज करायचं, तसा हा प्रश्न आहे. असे आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत. आता पहिलं विधान आहे, विविधतेत एकता आहे महत्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. पर्याय बघा काय, पर्याय अ पंचायत राज, पर्याय ब राष्ट्रीय एकात्मता, पर्याय क राष्ट्र ही संकल्पना, आणि पर्याय ड मेल्टिंग पॉट ही संकल्पना. सगळ्यांनी पुस्तक उघडल्या, पुस्तक उघडल्याशिवाय तुम्हाला हा स्वाध्याय आकलन होणार नाही. आणि मग इथं उत्तर येत आहे, विविधतेत एकता हे महत्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे राष्ट्रीय एकात्मतेशी. तर कुठला आलं, राष्ट्रीय एकात्मता ब. चला तर मग पुढचा आता आपण प्रश्न बघूया, उपप्रश्न दुसरा, चालू मुजुमदार याच्याशी निगडीत आहे. आता तो कोणत्या चळवळीशी निगडीत आहे, ते खाली चार चळवळी पर्यायामध्ये दिलेले आहेत. बघा, JKLF जे काश्मीर मधला उग्रवादी गट, ब नक्षलवादी चळवळ, क हिजबुल मुजाहिद्दीन, आणि ड आसाम तेल कोंडी. मग चारू मुजुमदार जो आहे
हा जो दर्शक म्हणजे उग्रवाद्यांचा जो नेता आहे किंवा त्या भागातील असंतोष असणाऱ्या लोकांचा नेता आहे तो कोणत्या चळवळीशी निगडीत आहे तर तो नक्षलवादी चळवळीशी निगडीत आहे म्हणजे याचं उत्तर काय आलं ब नक्षलवादी चळवळी चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता हा पहिला प्रश्न ला अ संपला दोनच विधान आहेत अशी अनेक विधानं आपल्याला याच्यावरती शोधता येतील किंवा विविध गाईडमध्ये अपेक्षितमध्ये नवीन दिलेले असतात रिलायबलमध्ये ते तुम्ही जास्त अतिरिक्त अभ्यास त्याचाही करू शकता पण आपण क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या खाली दिलेला स्वाध्याय पाहतो आता बघा चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा आता तुम्हाला तिथं तीन जोड्या दिलेल्या आहेत त्यातल्या दोन जोड्या बरोबर एक जोडी चुकीची आहे ती दुरुस्त करून लिहायची तुम्ही फक्त ती चुकीची बाजू नाही काढायची तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये याचं उत्तर लिहित असताना तुम्हाला त्या सर्व जोड्या लिहायच्या आणि जी चुकीची जी आहे ती दुरुस्त करून पुन्हा लिहायची म्हणजे तुम्हाला अगोदर काय करायचंय दिलेल्या जोड्यांमधली चुकीची जोडी ओळखायची चुकीची जोडी ओळखल्यानंतर त्या जे चुकीचं विधान पुढे त्या जोडीला लावलेलं आहे ते दुरुस्त करायचं आणि योग्य तिथं लिहायचं मग बघा प्रश्न त्यातला पहिला आणि त्यात जोड्या कोणत्या कोणत्या बघा पहिली जोडी आहे जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया बरोबर आहे का ही जोडी हो बरोबर आहे भारत एक खोज किंवा भारताचा शोध असं जवाहरलाल नेहरू लिहिलेलं पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया ही जोडी बरोबर आहे दुसरी जोडी बघा तमिळ लोकांच्या लढा हक्कांसाठी लढा लिट्टे बरोबर आहे एल टी टी त्याचा प्रमुख जो आहे तो सुप्रीम कमांडो जो होता प्रभाकरन लिट्टे तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा देणारे दक्षिणेकडची जे श्रीलंकेमध्ये जी दहशतवादी संघटना होती ती लिट्टे बरोबर आहे पण विधान आणि आता तिसरं जे विधान म्हणजे जे जोडी आहे ते राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि त्याला म्हणतात कलम 370 आता ही जोडी चुकलेली आहे 370 नंबर कलम जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र आहे राष्ट्रीय एकात्मता परिषदेशी 370 नंबर कलमाचा काही संबंध नाही मग आता इथं काय अपेक्षित आहे उत्तर तर राष्ट्रीय एकात्मता परिषद त्याच्यापुढे डॅश मारायचा आणि त्याची जोडी 1961 त्याची स्थापना झाली तिथं दुरुस्त करून ही जोडी लिहायची 1961 पहिला प्रश्न इथं संपला दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा आहे त्यातला अ गटात असणारा शब्द ओळख तुम्हाला चार शब्द दिलेले आहेत त्यातला गटात न बसणार आपण स्कॉलरशिप चौथी पाचवीला आता झाली स्कॉलरशिप आणि आठवीला त्यात असे काय असतात विसंगत घटक ओळखा ऑड मॅन ओळखा किंवा वेगळा घटक ओळखा गटात न बसणारा शब्द ओळखा जे आहे तेच इथं आहे तशाच प्रकारचा प्रश्नाचं स्वरूप आहे एक मार्क देऊन जातो हा प्रश्न आपण जर प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास केला तर याचाही आपल्याला मार्क मिळून जातो मग बघा कोणकोणते शब्द आहेत चार एक पाठ्यपुस्तकात बघा सगळ्यांनी स्वाध्यायामध्ये दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद आणि उग्रवाद तुम्ही सांगा आता कोणता शब्द गटात न बसणारा असणार आहे तर राष्ट्रवाद हा गटात न बसणारा शब्द असणार आहे तुम्हाला उत्तर येत आहे त्याचं राष्ट्रवाद कारण का राष्ट्रवाद ही भावना आहे जी स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडली गेलेली आहे आणि बाकीचे सगळे जे आहेत ते दहशतवादाचे प्रकार आहेत नक्षलवाद त्यात दहशतवाद उग्रवाद आतंकवाद हे सगळे हिंसाचारी गट आहेत की हिंसेशी संबंधित आहे आणि राष्ट्रवाद हा एकात्मतेशी संबंधित आहे आणि तिथल्या नागरिकांच्या भावने म्हणजे इथं राष्ट्रवाद हा शब्द वेगळा निघाला पुढचा प्रश्न त्यातला उपप्रश्न दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा एक विधान दिलेलं असत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे समर्पक संकल्पना लिहायची त्याला एक गुण असतो सगळ्यांना एक एकच गुण आहे बघा मग त्यातलं पहिलं विधान समाजात भीती आपली घबराट आपली धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर हे काय झालं विधान या विधानाला आपल्याला समर्पक असं संकल्पना लिहायची मग ती काय असणार आहे तर ती समर्पक संकल्पना या सगळ्याला दहशतवाद म्हणायचं काय म्हणायचं दहशतवाद मग हे सगळं विधान तुम्ही लिहायचं आणि त्याच्यापुढे समर्पक संकल्पना लिहायची
दहशतवाद तेव्हा तुम्हाला एक गुण मिळणार. फक्त दहशतवाद हा शब्द लिहायचा नाही, संपूर्ण विधान घेऊन त्यापुढे तो शब्द लिहायचा. दुसरं विधान बघा काय आहे, लोकांचा राज्याचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे विधान आहे, याला समर्पक संकल्पना आपल्याला सुचवायची. मग आपण लिहूया तिथं समर्पक संकल्पना. पहिल्यांदा विधान लिहायचं, लोकांच्या लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, सहभागयुक्त लोकशाही हे त्याचं उत्तर आहे. इथं दुसरा प्रश्न संपला. विद्यार्थी मित्र, आता आपल्याला एक संकल्प चित्र पूर्ण करा आणि प्रत्येक मुद्द्यासाठी एक गुण असतो. साधारणतः आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे 1 2 3 4 5 6 7 असे रिकामे रकाने दिलेले आहेत. आता मी तर फलकावरती त्याची उत्तरं लिहून तुम्हाला दाखवतो दिलेली आहेत, परंतु तुमच्या पाठ्यपुस्तकात जर तुम्ही बघितलं तर त्या रिक्त जागा आहे. त्या रिक्त जागांमध्ये आपल्याला हे संकल्पना चित्र पूर्ण करायचे. मग संकल्पना काय आहे, तर राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य ही संकल्पना आहे. मग ही मूल्य कोणती आहे, ती आपल्याला या संकल्पना चित्रामध्ये ती मूल्य लिहून हे चित्र आपल्याला पूर्ण करायचे. साधारणतः अशा प्रकारचा प्रश्न 5 गुणांसाठी येऊ शकतो बोर्डाच्या दृष्टीनं. तेव्हा आपण अशी संकल्पना चित्र प्रत्येक प्रकरणावरती तयार करणं, अधिकाधिक आपल्याही थोडा कल्पकतेचा वापर करून आपण घर बसल्या बसल्या पाठ्यपुस्तक वाचताना असं संकल्प चित्र एखादं होऊ शकते का, एखाद्या मुद्द्यावरती एखाद्या संकल्पनेवरती, ते आपण अभ्यासायचं. म्हणजे केवळ क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या खाली दिलेल्या स्वाध्यायावरच अवलंबून न राहता विविध नोट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाईड्स, त्यातून तुम्ही याचा थोडासा आढावा घ्यायचा, जास्तीत जास्त कशी सोडवता येतील त्याचा तुम्ही उपयोग करायचा, सोडवायचा. आता बघा राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य, त्यात मी पहिल्या रकान्यामध्ये चित्र पूर्ण करत असताना रिकाम्या चौकटीत समानता हे राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे मी तिथं लिहिलं. नंतर सामाजिक राजकीय आर्थिक न्याय हे देखील सामाजिक म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. धर्मनिरपेक्षता ज्याला आपण सेक्युलरिझम असं म्हणतो ते देखील राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. बंधुत्व जोपासणे हे देखील राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. मी तो चौथं मूल्य लिहिलं आहे. पाचवं मूल्य आपण इथं लिहितोय की राष्ट्राप्रती निष्ठा हे देखील राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. आणि विविधतेत एकता हे राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य आहे. मग ती वांशिक विविधता असेल, भाषिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा आणखी कोणत्या तरी मुद्द्याने ती विविधता असेल, त्यात विविधतेत असणारी एकात्मता हे वेगळं चित्र राष्ट्रीय एकात्मतेचं आपल्याला दिसतंय. ते विशेषतः आपल्या देशामध्ये दिसत. शिवाय समान नागरिकत्व, समान नागरिकत्व, प्रत्येकाला समान नागरिकत्व, स्त्री असो पुरुष असो कोणी असो प्रत्येकाला समान नागरिकत्व, म्हणजेच कधी कळे असं नागरिकत्व नव्हतं. आता राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांमध्ये समान नागरिकत्व हे एक मूल्य आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण संकल्पना चित्र पूर्ण करू तेव्हा आपल्याला 5 गुण मिळतील. जेवढे यातले मुद्दे तुमचे बरोबर असतील तेवढ्या मुद्द्यांना मार्क मिळणार. एखादा इथलं चुकलं समजा तर तो मार्क तुम्हाला मिळणार नाही. चला तर मग हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. गेल्या 2-3 प्रकरणामध्ये आपण अभ्यास करतोय, प्रत्येक प्रकरणामध्ये हा प्रश्न आहेच आहे. संकल्पना चित्र पूर्ण करा. ज्या प्रकरणावरती अशा प्रकारचं चित्र पूर्ण करा प्रश्न तयार होत नाही त्या प्रकरणामध्ये नाही, आणि ज्या प्रकरणावरती असे प्रश्न तयार होतात त्या प्रकरणावरती तुम्हाला स्वाध्यायमध्ये असा प्रश्न दिला जाईल. आता यातला उपप्रश्न पहा. ब, खालील विधाने चुकी बरोबर सकारण स्पष्ट करा. हा प्रश्न आपल्या जुन्या सिलेबस मध्ये देखील होता आणि या नवीन या वर्षीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये देखील हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. सकारण स्पष्ट करा. चुकी बरोबर, चुकी बरोबरला एक गुण आहे आणि त्याचं सकारण तुम्ही ज्यावेळी देता तेव्हा त्याला एक गुण मिळतो. असे एकूण याला 2 गुण असतात. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. सकारण स्पष्ट करा चुकी बरोबर. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, उत्तर पत्रिकेमध्ये हा प्रश्न लिहित असताना पहिल्यांदा हे विधान लिहायचं बरोबर. हे विधान लिहिल्यानंतर त्याच्या पुढे चुकी बरोबर असं लिहायचं. ते विधान चूक असेल तर डॅश मारून चूक लिहायचं विधान लिहून,
आणि बरोबर असेल तर त्याच्या पुढे डॅश मारून बरोबर लिहायचं. इथं तुम्हाला एक गुण मिळाला. आता उर्वरित राहिलेला एक गुण जो आहे तो सकारणसाठी आहे, त्याचं कारण लिहायचं. जर ते विधान बरोबर असेल तर का बरोबर आहे, आणि जर ते विधान चूक असेल तर ते का चूक आहे, हे तुम्हाला खाली सकारांमध्ये लिहायचं. एक ते दोन ओळीमध्ये सकारण लिहायचं. जेवढं त्याचं सकारण स्पष्टीकरण होत आहे तेवढं लिहायचं. चला मग दोन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, उपप्रश्न ते बघूया. त्यातलं पहिलं बघा विधान काय. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्र, हे विधान आपल्याला दिलंय, हे सकारण लिहायचे चूक की बरोबर. अगोदर विधान लिहा आणि त्याच्या पुढे डॅश मारून लिहा. तुम्ही सांगा विधान बरोबर आहे का? हो, तर बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे उत्तर. तुमच्या लक्षात येत आहे, तुम्ही शिकवताना लक्ष दिलेलं आहे, व्हिडिओ सगळे व्यवस्थित बघितलेले आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर देणं सोपं जात. म्हणजे इथं तुम्हाला आता विधान तर बरोबर आहे, मग आता याचं सकारण स्पष्टीकरण द्यायचं. काय याचं स्पष्टीकरण? सकारण बघा, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. विधान बरोबर आहे. सकारण लोकशाही राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते, म्हणून हे विधान बरोबर. पुन्हा एकदा सकारण वाचतो बघा. लोकशाही राजकीय प्रक्रियेमध्ये, लोकशाही राजकीय प्रक्रिया सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. सर्व घटकांना म्हणजे सुशिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, आदिवासी, गरीब, स्त्री, पुरुष, श्रीमंत, या सर्वच घटकातील लोकांना मिळते, म्हणून हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया विद्यार्थी मित्र. आम्हाला बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली, हे विधान दिले आपल्याला. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हो, त्यातून तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली, राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. आता हे विधान बरोबर आहे. आपल्याला सकारण लिहायचं. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे लोकशाहीतच घडू शकते, हे त्याचं सकारण आहे. बघा, शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे हे लोकशाहीतच घडू शकते, हे भारतीय स्वतंत्र चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली, याचं सकारण आहे. विद्यार्थी मित्र, आता बघूया आपण प्रश्न चौथा. प्रश्न चौथा काय होता? प्रश्न चौथा म्हणजे सहसंबंध स्पष्ट करा. तुम्हाला दोन मुद्दे किंवा संकल्पना दिल्या असतील आणि त्यातील तुम्हाला सहसंबंध स्पष्ट करायचे गुण आहेत तीन. प्रश्न चौथा, सहसंबंध स्पष्ट करा आणि त्यात प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता आपल्याला आमच्या जुन्या प्रश्नांच्या स्वरूपाप्रमाणे फरक स्पष्ट करा म्हणून एक प्रश्न असायचा. तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. सहसंबंध स्पष्ट करा म्हणजे या दोघांमध्ये नेमका सहसंबंध काय, फरक स्पष्ट करा सारखाच प्रश्न, पण आता इथं सहसंबंध दाखवायचा. या दोन संकल्पनांचा एकमेकाची संबंध काय, गुण आहेत तीन. बघा, आता राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये आपल्याला गुण तीन याच्याविषयीचा सहसंबंध स्पष्ट करायचा. मुद्दा एक उत्तर बघा. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाही तर त्या सुसंगत आहेत. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते ती प्रादेशिक अस्मितेतूनच होते, की हा माझा प्रदेश आहे, हा महाराष्ट्र माझा आहे आणि तो भारतात आहे, मी भारताचा नागरिक आहे, शिवाय मी महाराष्ट्रात राहतो, ही जी भावना आहे ती राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक एकात्मता एकमेकाशी सुसंगत असणे म्हणजेच विसंगत नाही, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे, भारतासारख्या खंडप्राय आणि विविध नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते, हा दुसरा मुद्दा याच्या मधला आहे.
म्हणजे आपल्या देशामध्ये विविधता जास्त आहे आणि मग विविधतेतून नटलेल्या या देशामध्ये प्रादेशिक अस्मितेचा आदर केल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येत नाही म्हणजे गुजराती भाषिकांचा मराठी भाषिकांचा तमिळ तेलुगू मल्याळम जेवढी काही घटक राज्य 29 आहेत तिथली वेगळी संस्कृती वेगळी भाषा वेगळी रूढी प्रथा परंपरा या सगळ्यांचा जेव्हा आपण आदर करावा तेव्हा त्याच्या अस्मितेचा आदर करावा तेव्हाच आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते हे तर महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा आपल्याला इथे घेता येईल उत्तराचा तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आपण संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे तो केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी संघराज्यात्मक पद्धत ही अमेरिकेची अमेरिकेतही तसंच झालेलं आहे पुढे प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली आधी मी सांगितलं तुम्हाला आंध्र प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य आहे जे भाषेच्या आधारावरती वेगळं झालं आणि महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे जे भाषेच्या आधारावरती गुजरात आणि महाराष्ट्र वेगळा झालं 1 मे 1960 हे तर आपण जाणून घेतलं पाहिजे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अ ब अशा वर्गवारीमध्ये राज्यांची वर्गवारी होती म्हणजे कुर्ग मैसूर असे स्टेट होते बॉम्बे असे स्टेट होते त्या स्टेटचं रूपांतर पुढे जाऊन घटक राज्यांमध्ये करण्यात आलं आणि या घटक राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर करावी तर त्याला आधार घेण्यात आला भाषेचा भाषावार प्रांत रचना आयोग स्थापन करण्यात आला तेव्हा इथं प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली हा एक मुद्दा इथे घेणं गरजेचं आहे पुढचं म्हणजे राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये 395 कलम 22 भाग आणि 8 परिशिष्ट आहेत त्याच्या आता 12 परिशिष्ट झालेल्या आहेत त्यातल्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा देण्यात आलेल्या आहेत मग जसे मराठी तेलुगू मल्याळम बंगाली गुजराती मैथिली डोगरी संथाली काश्मीरी कोंकणी अशा 22 भाषांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे आणि राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्य कारभार करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हे माइक्रोसॉफ्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस आपण आपला लोकप्रतिनिधी निवडून देतो विधानसभेवरती तो आपल्या प्रादेशिक भाषेत बोलू शकतो हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कोकणातला एखादा आमदार त्याच्या कोंकणी भाषेमध्ये बोलू शकतो भारताच्या संसदेमध्ये आपण निवडून दिलेला एखादा खासदार तो त्याच्या मराठी भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये तो भाष्य करू शकतो त्याचा अनुवाद करून संसदेनं ऐकायचंय म्हणजे आपल्या भाषेचा आदर इथं केला जातो 22 भाषा आहे विद्यार्थी मित्रो 3 गुणांसाठीचा हा प्रश्न सहसंबंध असतो का राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता हा आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं यानंतरचा प्रश्न तुमचं मत नोंदवा आता हा प्रश्न जरा वेगळ्याच धर्तीवरती आहे त्याला आपण उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो अप्लाइड लाईफ क्वेश्चन उपयोजनात्मक म्हणजे कसा की तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचं तुमचं मत व्यक्त करा या गोष्टीवरती चर्चा करा तुम्ही काय ठरवाल असे जे प्रश्न असतात त्याला आपण उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो इथं तुमचं मत नोंदवा 25 ते 30 शब्दांमध्ये 4 गुणांसाठी येतो हा प्रश्न इथं प्रश्न आहे बघा एकच प्रश्न दिला आपल्याला स्वाध्यायामध्ये शांतता स्थैर्य आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते मग आता इथं आपलं मत नोंदवायचं विद्यार्थ्यांना स्वतःच्या स्वभाषेत आपलं मत नोंदवायचंय बघा प्रत्येकाचं मत परंतु मुद्दा एकच असणार आहे मत तुमच्या भाषेत असू शकतं मुद्दा वेगळा असू शकत नाही संकल्पना वेगळी असू शकत नाही की बाबा शांतता आणि स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रती गरज असते तुम्ही इथं गरज असते सकारात्मक लिहायचंय एखादा विद्यार्थी तिथे गरज नसते आणि त्याचं मत नोंदवेल असं होता कामा नये इथं काय म्हणतंय शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते हे विधान आहे आणि यावर तुमचं मत नोंदवायचं मग गरज असते तर कशी असते काय गरज आहे की शांतता आणि स्थैर्याची राष्ट्राच्या प्रगतीसाठी याविषयी तुम्ही भाष्य करायचं इथं गरज नसते असं लिहायचं नाही नकारात्मक इथं सकारात्मक आपलं मत नोंदवायचंय कारण विधानाला अनुरूप असं आपल्याला मत नोंदवता आलं पाहिजे त्याला 4 गुण आहेत बघा विद्यार्थी मित्रो राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्याची गरज असते या विधानाशी मी सहमत आहे तुम्ही सहमत आहात विद्यार्थी म्हणून तुम्ही सहमत असलेच पाहिजे कारण काय प्रकरणाचा मेन गाभा जो आहे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोर लावत म्हणजे
राष्ट्रीय कांग्रेसवर आव्हाने काय येतात तर शांतताच्या ठिकाणी अशांतता अस्थैर्याच्या ठिकाणी अस्थैर्य म्हणजे राष्ट्रीय कांग्रेसला काय गरजेचं आहे शांतता आणि स्थैर्य म्हणजे इथे तुम्ही पहिलं वाक्य उत्तरामध्ये लिहायचं आहे की राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची गरज असते या विधानाशी मी सहमत आहे मग कारण का सहमत आहे कामगार विद्यार्थ्यांची विद्यार्थी वर्गाचे आंदोलन शेतकऱ्यांचे लढे जाती दंगलीवर जाती हिंसाचारामुळे अराजक दृश्य परिस्थिती निर्माण होतो बरोबर आहे चळवळी दंगली मोर्चे यातून काय होतं अस्थिरता निर्माण होते आणि कोणत्याही देशातली अस्थिरता ही तिथल्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि शांततेसाठी अतिशय घातक असते दुसरा मुद्दा बघा तुम्ही तुमच्या भाषेत लिहिता या समस्या आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो बरोबर शासनाचा वेळ जास्त जातो त्याच्यामध्ये तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते हे आपण बघतो सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होताना अनेक मोर्चा आणि आंदोलनामध्ये बघतो रायच्या फोडणे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे पोलीस स्टेशन पोलिसांच्या गाड्यांवरती हल्ला करणे अशा माध्यमातून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं तिसरा मुद्दा दुर्मिळ असलेली साधन संपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो दुर्मिळ असलेली साधन संपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते ही साधन संपत्ती अतिशय दुर्मिळ आहे ती ज्याच्यापासून काय उपयोग होणार नाही अशावरती खर्च करत बसावी लागते म्हणून हे गरजेचं आहे आणि ते देशाच्या प्रगतीत त्यामुळे खंड निर्माण होतो देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व सामाजिक घटकांनी संयम बाळगणं गरजेचं आहे आणि आपल्या देशामध्ये तर याची अतिशय गरज आहे आणि सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे अगदी कुठंतरी प्रसार माध्यमांच्या किंवा चुकीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा वावड्या उडवणे चुकीचे संदेश पोहोचवणे आणि विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि असंतोष निर्माण करणे त्यामुळे हे सगळं घातक निर्माण होत आहे या ठिकाणी हा प्रश्न आपला संपला आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची उत्तरं 5 गुणांसाठी आहेत ती थोडक्यात आपल्याला लिहायचे त्यातला पहिला प्रश्न आहे भारतातील डाव्यांचा उर्वाद म्हणजे काय भारतातील डाव्याचा उर्वाद म्हणजे काय हा 5 प्रश्नांचा त्याचे 2 प्रश्न आहेत आपल्याला बघा आता उत्तर नक्षलवादी चळवळ ही माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उर्वादी चळवळ म्हणून ओळखली जाते मी सांगितलं चीनचा जो क्रांतिकारी नेता आहे माओचे तुंग याच्या विचारानं प्रेरित झालेले जे असंतोष व्यक्त करणारे शेतकरी आहेत जे ईशान्य भारतातील त्यांनी माओवादी चळवळ सुरू केली आणि नक्षलवादी चळवळ ही माओ चळवळ अथवा डाव्यावादी चळवळ म्हणून ओळखली जाते हा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय भारतातील डाव्या उर्वाद म्हणजे काय डावा उर्वाद म्हणजे काय तिला शेत मजूर दलित आणि आदिवासी लोकांचं समर्थन आहे आता वाम म्हणते डावे म्हणजे मूळ त्यांचा बेसच आहे मजूर कार्लमार्क्सची विचारसरणी मांडली कार्ल मार्क्सनं जी दासा कॅपिटल मध्ये ती मजुरांच्या हिताची मांडली की जगभरातील मजुरांना एकत्रित या संघटित व्हा एकत्रित आल्याने तुमचं नुकसान होणार उलट तुमच्या हातातील पेड्या निघून जातील हा विचार कार्ल मार्क्सनं दिला हा विचार कामगारांच्या हिताचा आहे कामगारांची हुकुमशाही त्या विचारामध्ये अभिप्रेत आहे परंतु आता डाव्या विचारसरणीच्या बाबतीत हा एक मुद्दा मांडला जातो की बाबा कोणत्याही प्रकारची हुकुमशाही म्हणजे व्यक्तीच्या विकासाला पोषक अशी नसते परंतु ती डाव्या विचारसरणीमध्ये आहे तर डाव्या विचारसरणीमध्ये तिला शेतमजूर दलित आणि आदिवासी लोकांचं समर्थन आहे ती चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरलेली आहे म्हणजे गिरणी कामगार औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आता पुढचा मुद्दा बघा जिथे अन्याय शोषण दमन आणि राज्यांकडून दुर्लक्ष केल्याची भावना असते तिथं असे चळवळी यशस्वी होतात कुठे या चळवळी होत नाही या चळवळीचा प्रसार बिहार झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये झाला आपले तर जो गडचिरीचा नक्षलवाद आहे तो याचाच प्रकार आहे शिवाय 2004 वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी पक्षाची स्थापना केली नंतर या पक्षाला पुढे जाऊन दहशतवादी गट म्हणून घोषित केलं हे तितकंच खरं आहे कारवास लेनी आणि माओचे तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी जहाल उग्रवादी संघटना आहे मी सांगितलं जर्मनीचा क्रांतिकारी विचारवंत कार्ल मार्क्स ज्याच्या विचाराला मूर्त रूप दिलं रशियाच्या लेनिननं आणि त्याच्याच विचाराला अधिक बळकटी शेतकऱ्यांच्या मजुराची घेतली ते म्हणजे माओचे तुंग चीनचा क्रांतिकारी नेता ज्यानं लाल क्रांती घडून आणली या तिघांच्या विचाराची जहाल उग्रवादी संघटना आहे सशस्त्र बंडाच्या भावनेनं लोकशाही शासन उलटून पाडण्यासाठी हे सतत प्रयत्न करत असतात म्हणून दहशतवादी संघटना म्हणून हिला घोषित करण्यात आला असून याच्यावरती कारवाया करण्यास प्रतिबंध करण्यात आला माओवादी गटाला कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला भारत सरकारकडून हा पक्ष नसून ही उग्रवादी संघटना असं घोषित
एवढं उत्तर आपल्याला इथे लिहायचं. आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जसं सुचतंय तसं लिहा. एखादा मुद्दा वरचा खाली होईल, खालचा वर होईल, परंतु इथं विद्यार्थ्यानं लिहिलेलं जे उत्तर आहे हे त्याच्या भाषेतलं उत्तर अपेक्षित आहे. त्या पद्धतीने तुम्ही लिहिलं पाहिजे. गुण हे शिक्षकाला द्यावे लागतं, मुद्दा जरी वर खाली झाला तर. ओके, पुढचा प्रश्न आपला जम्मू आणि काश्मीर सीमापार दहशतवाद. आपला मुद्दाच होता या प्रकरणामध्ये सीमापार दहशतवाद, ज्याला आपण म्हणतो क्रॉस बॉर्डर टेररिझम. 5 गुणांसाठीचा हा मुद्दा आहे तो मुद्दा आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चौथ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न उपप्रश्न पाहणार आहोत. तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा, गुण आहेत 5. याच्याबद्दलचा प्रश्न बघितला आपण, भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय. आता खरं म्हणजे अशा प्रश्नांचं उत्तर लिहित असताना त्याचे स्पष्टीकरणाचे मुद्दे हे खूप सविस्तर असतात आणि ते खूप गतिमानतेने सांगावे लागतात. हळूहळू सांगत बसलं तर ते सगळे प्रश्न उरकणे देखील गरजेचं आहे. आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याविषयीचे मुद्दे घेऊ शकता. मी सांगत असताना ते मुद्दे तुम्ही पॉईंट आउट करा किंवा पुस्तकात त्याला तुम्ही अंडरलाईन करा, हायलाईन करा अशा मुद्द्यांना. आणि प्रश्न समोर डोळ्यासमोर आला की त्याला तुम्ही पाठ्यपुस्तकावर ज्या त्या प्रकरणामध्ये जायचं. आता बघा, जम्मू आणि काश्मीर सीमापार दहशतवाद स्पष्ट करा म्हणते. हा स्पष्ट करत असताना मर्यादा आपल्याला 5 गुणांची आहे. हा 5 गुणांसाठी आपण किती लिहिलं पाहिजे उत्तर, त्यासाठी त्या प्रकरणाचा तो मुद्दा हुडका आपण कुठला, जम्मू आणि काश्मीरचा सीमापार दहशतवाद स्वतंत्र मुद्दा आपल्या चौथ्या प्रकरणामध्ये तो वाचा आणि त्यावरून तुम्ही 5 गुणांसाठी उत्तर तयार करा. बघा, आता इथं तयार केलेला अमानुल्ला खान यांनी 1965 साली पाकव्याप्त काश्मीर मध्ये प्लेबिस्काईट फ्रंट या लष्करी गट स्थापन केला. 1977 साली त्याचं नामकरण केलं JKLF म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, असं आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये लिहिता येईल. नंतर दुसरा मुद्दा याचा लिहिता येईल, ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. आता त्यांचा मुद्दा आझादीचा आहे. मी शिकवताना सांगितले ही आझादी नसून हा देशाविरुद्धचा विद्रोह आहे, हा देशद्रोह आहे, पण त्यांच्या दृष्टीने ती आझादी आहे. म्हणून इथं लिहायचा की ही दहशत संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटात सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवले, काश्मीरच्या भागात. त्यातून आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला, पॅन इस्लामिक लढा. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा घ्यायचा, पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना, तर ISI आहे तर IIS झाले चुकून, ही सरकारी संघटना दहशतवादांना लष्करी दहशतवादांना आर्थिक पुरवठा करते. बघा, म्हणजे पाकिस्तानचा पाकिस्तान मधली सरकारी यंत्रणा दहशतवाद्यांना पुरस्कृत करते. हा जगाच्या पटेल एकमेव देश असा आहे की जो दहशतवादाला खतपाणी घालणारा देश, रसद पुरवते लष्करी, आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. तो मुद्दा वाचायचा आणि त्याच्यावरती वाक्य तयार करायचं. आणि पुढचा मुद्दा तुम्हाला लिहिता येईल, भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिलं जात आहे. एखादं उदाहरण सुद्धा तुम्हाला तिथं घालता येईल. पुलवामाचा हल्ला जेव्हा झाला त्याला चोख उत्तर म्हणून भारताच्या हवाई दलाने बालाकोटवरती पाकिस्तानच्या बालाकोटच्या भागामध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरती खूप मोठा हल्ला केला, हे प्रत्युत्तर आहे भारताचं. अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. या ठिकाणी आपला स्वाध्याय संपला. पुढचं प्रकरण आपण 5 यानंतर सुरू करू.